आज माझं लंचला खिचडी खाण्याचं मन होतं, त्याच्यामुळे मी इथे बनवली आहे खिचडी. तुरीची डाळ टाकून इथे मी दोन काकड्या कट करून घेतल्या आहेत, दोन टमॅटो. प्रतीकसाठी बनवली थोडीशी भेंडीची भाजी आणि पोळी, कारण मला खिचडीच खायची आहे. फक्त 1:30 वाजून गेला, मला भूक लागली त्यामुळे. आणि खिचडी कशी गरम गरमच छान लागते नाही का, तर म्हणून मग मी जेवण करून घेतलं. ऍक्च्युली मी जेवण करायच्या आधी नेहमी प्रतीकला कॉल करत असते की जेवायला ये, तर तो बोलला अर्धा तासाने येतो. तर आता 2 वाजून गेले पण अजून काय तो जेवायला आला नाहीये. तर त्याचं असंच असतं, वर्कशॉपवर कसं खूप बिझी असतो आणि मग त्याच्यामुळे जेवायला यायची त्याची अशी काही फिक्स वेळ नाही. आणि हो, मी हल्ली ना टिकली वगैरे नाही लावत बसत, म्हणजे पूजा करताना तिथे कोयरी ठेवली आहे ना गणपती बाप्पाजवळ, तर मग ते हळद कुंकू असं लावून घेते. पण मग ते गरम एवढं होतंय की बस घामामुळे ते पुसलं गेलं. आणि सध्या मी अशा कुर्तीज वगैरेच घालते, ट्रेडिशनल ड्रेस. गणपती बाप्पा आहेत बो घरात तर. आणि आता मी तयार झालेली आहे. माझी जी नात लागते नात्याने, तिच्या घरी सत्यनारायण पूजन येतं, तिकडे जाण्यासाठी साडी घालायला पाहिजे. तसं सत्यनारायण पूजेला जाते तर पण का साडी घालायची म्हणजे मला खूप हेक्टिक वाटतं, म्हणून मग मी ड्रेस घालून घेतला. हा माझा बर्थडेचा ड्रेस, इयरिंग मोठे मोठे घालून घेतले आणि झाली माझी तयारी. ती जी माझी नात आहे, लास्ट इयर तिच्या घरी सत्यनारायणला मला नवथं जायला जमलं. आणि मग हळदी कुंकाला गेलो होतो आम्ही. तर ज्यावेळेस आम्ही हळदी कुंकाला गेलो ना, तिचे मम्मी पप्पा जे की तिचे वडील, तिचे पप्पा माझे भाचा लागायचा, तर ते आलेले होते तिथं मुलीकडे. मग आम्ही खूप गप्पा मारल्या, जेवण वगैरे करूनच आम्ही इकडे आलो. तिने खूप आग्रह केला की नाही नाही परत कधी येणार आहे, जेवून जा जेवून जा प्रशांजी. आणि मी गेलो होतो, मग आम्ही जेवण करूनच आलो. तर बराच वेळ होतो तो तिचे पप्पा मम्मी इन लॉज तिचे दीर जाऊ सगळ्यांशीच खूप गप्पा मारल्या. आणि आम्ही तिच्या घरून जाऊन आल्यानंतर 4-5 दिवसातच तिच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यांना देवाज्ञा झाली, एक्सपायर झाले तिचे वडील. बिझी शेड्यूल चाललं होतं माझं, तरी पण मम्मी विचार केला की ती इकडं आल्यानंतर तिला भेटायला जाऊ गो असं. मम्मी नंतर तिला मेसेज केला होता की तू आली का इकडे काहीतरी 10-15 दिवसांनी वगैरे, तर म्हटलं आली का तू इकडे, मला तिला भेटायला जायचं होतं. पण त्यावेळेस काय ती आलीच नव्हती. आणि मग ते नंतर जसं काही विसरून गेल्यासारखंच झालं, कारण की असं काही निमित्त वगैरे असतं तेव्हाच मग आपण नाही का आठवण होते. म्हणजे आता तिचा मला काल मेसेज आला, मग मला एकदम आठवण झाली, तर मला मनात कुठे ना कुठे खूप असं वाईट वाटलं की आपण कसं विसरून गेलो, आपण जायला पाहिजे होतं नंतर तिचं भेट घ्यायला. म्हणजे जो आघात झालेला असतो कुटुंबावर, एवढी जवळची व्यक्ती जाणं आणि तिच्या वडिलांचं काहीच एवढं एज नव्हतं. प्रशांजींना सुद्धा एवढं वाईट वाटलं, ते म्हणायचे की आता आपण किती गप्पा मारल्या बा 2 दिवसापूर्वी, होतं ना असं. तर मला एवढं वाईट वाटलं ना की आपण कसं विसरून गेलो. आता जरा गडबड होती माझ्या मागे, पण मग मी तरी पण प्रतीकला म्हटलं की चल म्हटलं जाऊन येऊ आपण, कारण की ह्या निमित्त माझी भेट होईल. कारण आता तुम्हालाही माहिती आहे सध्या माझं कसं चालू आहे, हैदराबाद ठाणे हैदराबाद ठाणे, मग परत अशाच निमित्ताने भेट होते, परत कधी भेट होईल नाही होईल. म्हणून मग मी प्रतीकला म्हटलं चल जाऊन येऊ. तर आता पुष्कळ संध्याकाळचे 7:15 वाजले. मी ऍक्च्युली कधीची रेडी झाले, पण प्रतीक वर्कशॉपवर बिझी आहे तर तो मला बोलला आलो थोड्या वेळाने. आता मी काय करते, प्रतीकाला की एकदा मी बाप्पाची आरती करून घेतो आणि मग जातो, कारण ऑलरेडी 7 वाजायला आले. इथे फार ट्राफिक असतं, तर किती ट्राफिक लागेल रस्त्याने, किती वेळ लागेल, त्याच्यामुळे बाप्पाची आरती करून मगच आम्ही जाऊ इथून. निघायचं बेटा. आणि प्रतीकने असा मरून कलरचा कुर्ता घातलेला आहे, शॉर्ट कुर्ता जीन्स. आता आम्ही निघतोय, ऑलरेडी 7:15 वाजले. चप्पल घाला, बुट घाला, काय घालायचं घाला. आणि बाप्पांची आम्ही आरती करून घेतली. गणपतीच्या जी पण सेवा असते ते सगळं मी स्तोत्र मंत्र वगैरे म्हटले. हे तू नोटीस नाही केलं? हा, छान वाटतंय ना. पोहोचलो आणि आम्ही तिथे ज्यांच्याकडे आम्हाला यायचे त्यांच्याकडे पोहोचलो. 8 आले असते. यांची मूर्ती बघा किती छान आहे. जसं तर बाप्पा सगळ्याच रूपमध्ये छान दिसला आणि यांनी चंद्र यांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे त्यांची पूजा. म्हणजे बरेच गेस्ट आलेले दिसताय, बरीच गर्दी त्यांच्याकडे. बघा पूजाचे मिस्टर ही पूजा. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो हळदी कुंकवाला हिच्या घरी, दिस आजही ती छान अशी तयार झाली. आता ती नॅचरलच छान आहे. थँक्यू सो मच.
तर आमचं जेवण वगैरे कळून आलंय. हे बघा पूजाची मम्मी पूजाची मम्मी वहिनी भावांचं स्वागत करून कार्यक्रमानिमित्त आम्ही इथं आलो आणि खूप सगळे नातेवाईक भेटले, खूप छान वाटलं. आणि मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला जेवण केल्याशिवाय जाऊ दिलं नाही. तर आजही प्रतीकने आणि मी जेवण वगैरे केलं आणि आता निघालोय घरी जाण्यासाठी. छान म्हटलं, खूप जण भेटले गावाकडचे. आणि पूजाच्या घरून निघाल्यानंतर कुठल्या एरियात आलोय आपण प्रतीक? घंटाळी. आम्ही घंटाळीला एक पुरणपोळी घर म्हणून आहे तिथे आम्ही आलेलो आहे, कारण की मला प्रचंड उकडीचा मोदक खायचं क्रेविंग होतंय. म्हणून मी याला म्हटलं उघडं असेल का ते, तर म्हटलं चला 9:15-9:30 वाजायला आले तर आम्ही आता पुरणपोळी घरमध्ये उकडीचे मोदक घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे बघा इथे आहे भास्कर पुरणपोळी घर म्हणून. ते इथले बरेचसे पदार्थ बऱ्यापैकी फेमस आहे. मी लास्ट टाईमही जेव्हा आली होती पुरणपोळीचं इथून शूट घेतलं होतं. हे बघा दिवसभर इथे पुरणपोळी बनवण्याचं काम चालूच असतं आणि बरेचसे स्वीट्स इथे ठेवलेले. आता आम्हाला उकडीचा मोदक हवा होता परंतु नाही, आणि रेडीमेडही इतर पदार्थ नमकीन वगैरे आहेत इथे. तर आता उकडीचा मोदक घेण्यासाठी मला उद्या यावं लागेल. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, चरणी ठेवी ते माथा, तुझ सुख करता तुझ दुख हरता, सर्व्या दिनांचा नाथा. आणि पुरणपोळी घर मधून मी बाप्पांसाठी नैवेद्यासाठी घेऊन आली करंजी, जी की बाप्पांना खूप आवडते. हो ना बाप्पा, प्रसाद खाता. तर चला आलो आम्ही. आता असं म्हटलं जातं बघा की बाप्पा घरात असतं आणि घर वंदनस्थ करायचं. आणि खूप सगळ्या मैत्रिणी आताही कमेंट करून सांगतील, पण तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा आता की बऱ्याच ठिकाणी हजबंड वाईफ दोन वर्किंग असतात, मुलं पण स्कूल कॉलेज, मग अशा वेळेस काय करणार? परंतु बाप्पा घरात असतं आणि देव येते, त्यांना कोण, आपण कोण त्यांना लॉक करून ठेवणार आहे वगैरे? घर लॉक केल्याने देव लॉक होणार आहे का? नाही. तर आता तिथे जाणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे मला असं जाताना वाटत होतं तरी अरे बाप्पा घरात आपण चाललो. आलो आम्ही तर छान वाटलं. आणि खूप छान फॅमिली आहे तिची, खूप छान, खूप आपुलकी आणि खूप प्रेम आहे त्या लोकांमध्ये. म्हणजे मला तेव्हा पण आम्हाला प्रशांत आणि मी आम्ही दोघं गेलो होतो तेव्हा पण आम्ही म्हटलो की खरंच खूप छान फॅमिली, खूप छान लोक आहे. आणि आजही मला असंच वाटलं की खरंच खूप छान फॅमिली आणि इतकं आनंद. आणि बऱ्याच लोकांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि फूड बाहेरून मागवलं होतं वाटतं, पण हो बाहेरूनच फूड वगैरे मागवलं असेल, पण जेवण होतं सगळ्यांसाठी. तर आम्ही जेवण करून आलो, खूप छान वाटलं मला. मला कधीच पूजाला भेटायचंच होतं. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की जानेवारीत जेव्हा गेलो हळदी कुंकाला, तिचे वडील होते, खूप गप्पा मारल्या. आणि आजचा इन्सिडन्स बघा, ती आरती चालू होती, ती गणपती बाप्पांकडे बघत होती, देवाकडे बघत होती, एकटक लावून देवाकडे बघत होती. तिच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं, पण मी जिथे उभी होते मला तिथून ती दिसत होती माझ्या समोर. तर ती आरती करता करता देवाकडे बघून ती इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यातून म्हणजे रडायला लागली ती. मला कळून गेलं की तिला तिच्या वडिलांची आठवण येते. मग मी नंतर विचारलं पण तिला यायच्या आधी की तू आरती करता करता पप्पांची आठवण आली होती का म्हटलं तुला, तर म्हणे हा. तर म्हणजे नाही का देवाला कुठेतरी ती माणूस सांगतच ना, तर देवाकडे बघून ती अशी आरती करता करता रडायला लागली, इमोशनल झाली, वडिलांची आठवण आली. आणि मला कधीच तिला भेटायचं होतं, तर खूप छान वाटलं मला तिला भेटून. खूप छान आहे तिची फॅमिली आणि बरं वाटलं जाऊन आलो. तर चला, तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच, लव्ह यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.